कृष्णा कुकिंग जूनियर। नमस्कार, तुमचं आमच्या कृष्णा कुकिंग जूनियर मध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पावट्याचे आमटे। त्यासाठी मी पावटा एक वाटी घेतलेला आहे, दोन चिरलेले कांदे घेतलेले आहेत, दोन चिरून टोमॅटो घेतलेले आहेत। मी तेल 4 चमचे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे। तो आता चांगला भाजून घ्यायचा सोनेरी कलरवरती। कांदा आपणाला आता चांगला सोनेरी कलरवरती भाजून घ्यायचा आहे। भाजत आलेला आहे कांदा, आणि थंडीच्या दिवसात पावटे खूप फ्रेश मिळतात, त्याच्यामुळं ह्यावेळेस आमटे केलेली खूप छानच चविष्ट लागते। आता आपण ह्याला टोमॅटो टाकूया। टोमॅटो तेलामध्ये चांगला भाजायचा, तेलामध्ये टोमॅटो भाजल्यामुळे एक वेगळीच चव लागते। चॅनलला ऍज अ बिलकुल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता आपण याचे एकदा हळद टाकूया। टोमॅटो आता आपला चांगला त्यामध्ये शिजत आलेला आहे तेलामध्ये। 1 चमचा लाल तिखट टाकूयात। आता पावटे टाकूया त्याच्यामध्ये। आता चांगले पावटे ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचे, जो आपला मसाला आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकूया। आता आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजू करूया, आणि तेलात त्या चांगल्या भाजूयात थोडा वेळ, म्हणजे जरा चव त्याची वेगळी लागते। पावटे त्या तेलामध्ये चांगले असे भाजले की थोडे 2 मिनटं तरी भाजत असं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये। दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूयात। आता त्याच्यामध्ये पाणी ओतूयात। त्याच्यामध्ये मी पाणी 4 वाट्या टाकलेलं आहे। आता त्याला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये 4 चमचे लसूण खोबरं टाकूयात, आणि चांगलं हलवून घेऊया। शिजण्यासाठी सर्वसाधारण 20 मिनिटं लागतात। आता वरून कोथिंबीर टाकूयात। आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं, आणि झाकण पूर्ण नाही ठेवायचं, थोडीशी मध्ये अशी गॅप ठेवायची।
हे झाकण असं थोडंसं बाजूला करून ठेवायचं, कारण की तेल जे आहे ते त्याला असं वरती येत नाही, जो तवंग ज्याला आपण म्हणतो तो, त्यासाठी थोडंसं झाकण उघडं ठेवायचं. आता आपली आमटी तयार आहे, आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. हे बघा आपलं पावट्याचं कालवण किती छान झालेलं आहे, तर एकदा जरूर करून बघा.